आपल्या सर्वांचं दैवत पंढरीचा विठुराया। विठ्ठलाचं नाव घेतलं की थेट पंढरपूर डोळ्यासमोर उभं राहतं। चंद्रभागा नदी, तिथल्या वाळवंटात जमलेले लाखो भक्त आणि त्यांनी केलेला शेकडो मैलांचा प्रवास डोळ्यासमोरून जातो। माऊली माऊलीचा नाद कानात घुमू लागतो आणि हे सर्व अनुभवण्यासाठी मी निघालो पंढरपूरकडे। म्हणतात ना, जाता पंढरीशी सुख वाटी जीवा। न उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान। तर नमस्कार मंडळी, मी कार्तिकेश कविता कृष्णा आखाडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भटकंती क्रांती। तर मित्रांनो, भूतळाचं वैकुंठ असं ओळख असणारा आज आपण आलो आहोत पंढरपुरात, आणि आज पंढरपुराचं दर्शन आणि त्याचबरोबर उद्या माझा बर्थडे आहे, उद्या माझा वाढदिवस आहे आणि मी 24 वर्षाचा होणार आहे। 24 वर्षाचा होत असताना जसं आपल्या आपण जसजसे वयाने वाढत जातो तसतसं आपल्याला सांगितलं जातं वेळेवर इन्व्हेस्टमेंट करा। कोणी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो, म्युच्युअल फंड वगैरे वगैरे वगैरे, पण वेळेवर अध्यात्मात इन्व्हेस्ट केलं पाहिजे, वेळेवर स्पिरिच्युअलिटीकडे गेलं पाहिजे। म्हणून आज मी इकडे आलो आहोत, यायचं कारण भरपूर मोठं आहे, ते तुम्हाला पुढे समजेल। तर मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल की मी आता पंढरपुरात आहे, पण मी इकडे कसा आलो हे जाणून घेण्यासाठी थोडं तुम्ही रिवाइंड करा। तर मंडळी, आता आपण पंढरपूर स्टेशनमधून बाहेर आलो आहे। पंढरपूर स्टेशनच्या जर तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला 10 रुपये शेअरिंग रिक्षा अशी तुम्हाला पंढरपूर चंद्रभागेच्या किनारी तुम्हाला जायला भेटेल। सो आता मी पण तेच करणार आहे, मी रिक्षा पकडली आहे आणि तिकडून 10 रुपये शेअरिंग रिक्षा करत चंद्रभागेच्या किनाऱ्यावर। तर मित्रांनो, आता आपण तिथून जसं मी बोललो 10 रुपये, तुम्ही 10 ते 20 रुपये शेअरिंग रिक्षा आहे आणि तिकडून मी वामन महाराज मठ या मठात आलो आहे। आपल्याला जे महाराज भेटले तुकाराम महाराज त्यांच्यासोबत आलो आहे, त्यांच्याच ओळखीने आलो आहे, ते पण असे एकदम अचानक भेटले आणि आता त्यांच्यासोबत मी आम्ही ते बॅगा ठेवणार आहोत आणि मग जाणार आहोत पावन चंद्रभागेच्या स्नान करायला। 12 seconds later। मित्रांनो, चंद्रभागा नदीचं वैशिष्ट्य पुराणात असं आहे की अवघेची तीर्थे घडेलिया एक वेळा चंद्रभागा डोळी देखी। याचा अर्थ असा होतो की जगातले सर्व तीर्थक्षेत्र एका दर्शनाचं सामर्थ्य या चंद्रभागेच्या स्नानात आहे, तर एका पुण्याही आहे। महाराष्ट्रातली गंगा म्हणून देखील ही प्रसिद्ध आहे। पंढरपुरात आलात आणि इथे स्नान घेतला नाहीत तर ते दर्शन पावन होत नाही असं म्हटलं जातं। कदाचित मी पंढरपुरातले जेवढे व्लॉग्स बघितले आजपर्यंत असा कोणी व्लॉग बनवला नसेल, असा मी व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करणार आहे। सो स्टे ट्यून आणि कीप वॉचिंग। तर मित्रांनो, आता आपण चंद्रभागेत स्नान घेतलं आहे आणि हे जे तुम्ही एवढं ठळक असं गंध दिसत आहे ते गंध असतं वृंदावनातल्या जे गोपिका असतात किंवा कृष्ण भगवान असतात त्यांच्या पायाखालची जी माती असते ती सफेद माती।
ते तुकाराम महाराजांचं एक मठ भेटलंय. तुकाराम तुकाराम म्हणे कापे यम ही अशी एक ओळ आहे, अर्थ आहे. जर तुम्ही तुकाराम महाराजांची चिंतन केलात तर यम देखील या चिंतनाला घाबरतो. आपण जातोय थेट मंदिराकडे. ही वाट थेट तुम्हाला तिकडे पुढे जर दिसत असेल तर ते मंदिर आहे, आणि आता आपण मंदिराच्या ठिकाणी जाणार आहोत. नॉनव्हेज क्विट केलेलं, नॉनव्हेज खातच नव्हतो, आणि बाकी व्यसनं तर मला कधीच आयुष्यात नव्हती. म्हणूनच शेवटी मी निर्णय घेतला की लेट मी गो टुवर्ड स्पिरिच्युअलिटी, मला अध्यात्माकडे जाऊ दे ह्या वयातच. आणि म्हणून मी माळ प्रदान करतो आहे, मी माळ घालतो आहे. एकादशीला वगैरे जर तुम्ही आलात तर भरपूर दर्शनाला लाईन असते, पण आज सॅटर्डेची काहीच दर्शनाला लाईन नाही. सो पटकन दर्शन घेऊ. सो गाईज, आपला जो पंढरपूर व्लॉग आहे तो जस्ट एडिट करून संपला आहे, आणि आत्ता मी चाललो आहे ऑफिसला. मी हा व्लॉग इकडे एंड करतो आहे, कारण की मला त्या वाईब्स एनर्जीज वगैरे पंढरपुरात त्याचा एंड नव्हता करायचा. आत्ता मी हा व्लॉग एक्सपोर्टला टाकणार आहे आणि मी इकडे एंड करतो आहे या व्लॉगचा. सो थँक्स फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ युअर डे गाईज, थँक्स फॉर वॉचिंग मी. दिस इज युअर कार्तिकेश कविता कृष्णा आखाडे सायनिंग ऑफ. इनकलाब जिंदाबाद.